अण्णा, 1 वाजेपर्यंत जवळपास 30% मतदान झालेलं आहे, काय आढावा आहे तुमच्या? सोलापूर शहरातलं मतदारांची जी काही सकाळपासूनची रीग आहे ते खरोखरच अभिनंदनीय आहे, कारण इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये मतदान स्वेच्छेनं मतदार बाहेर पडतोय. दरवेळे मागच्या वेळेचं जर यावेळेपर्यंतचं जर आढावा घेतला तर 20%च्या पुढे मतदान झालेलं नव्हतं, पण आता 30-32% पोहोचलेलं आहे. याचाच अर्थ नागरिक जागरूक झालेला आहे, मतदानासाठी मनातून प्रेरणा आहे आणि मतदार बाहेर पडत आहेत, त्यामुळं निश्चित सोलापूर शहराचं 65-70% पर्यंत मतदान जाईल. आणि जेवढं मतदार बाहेर पडेल तितकं लोकशाही मजबूत होईल, लोकतंत्र मजबूत होईल. म्हणून सर्व मतदारांना माझं आव्हान आहे, घरामध्ये न बसता आपण ताबडतोब येऊन मतदान करावं, राष्ट्रीय कार्यामध्ये समर्पण द्यावं, ही नम्र विनंती आपण. उत्तरमध्ये डबल फाईट पाहायला मिळत आहे, कसं असेल सगळं आव्हान? कोणाचं सगळं आव्हान? आता एक बीजेपी आणि एक काँग्रेस यांच्या दोघांमध्ये तगडी फाईट आहे आणि इलेक्शन घासून आहे, पण निश्चित बीजेपी या ठिकाणी विजय. भाजपकडून पैसे वाटपाचा काही व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याच्याकडे कसं बघतो? भाजपकडून पैसे काय सर्व पक्ष वाटत असतात, काही लोकांचं बाहेर येत आहे, काही लोकांचं बाहेर येत नाही, हे लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्याकडे लक्ष न देता मतदार जे जागृतीनं मतदान करतो, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, ज्या त्या पक्षाच्या तत्वाला तो मतदान करत असतो, नागरिकांनी बाहेर पडावं, मतदान करावं. जे लोकशाहीमध्ये ज्याला एक मत जास्त पडतो तो निवडून येतो, ही आपली परंपरा आहे, त्यामुळे त्या बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट यामध्ये करावं असं मी या ठिकाणी आवडतो. कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक होत आहे? ही निवडणूक एक तर असलेली जी काही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे, मग राजकीय परिस्थिती असेल आणि वैभवाची असेल, मग त्यामधले वैभव जे 5 वर्षांमध्ये सरकारनं दिलेलं आहे, मग ते काही लोकांना मान्य आहे, काही लोकांना मान्य नाही. काही चांगल्या योजना सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणल्या गेल्या, विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना, याचं सुद्धा खूप मोठा फॅक्टर या निवडणुकीमध्ये आपल्याला महाराष्ट्रातून दिसून येईल. कारण महिलांचं जे काही 50% लोकसंख्या आहे जेंट्स आणि ते 50% साधारण 30-40% महिला लाडकी बहीण योजनेमुळे जर सरकारकडे आकृष्ट होऊन जर मतदान केलं तर निश्चित पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी कार्य. मागील अनेक निवडणुकीमध्ये म्हणजे सक्रिय आता, पण यंदाच ही विधानसभेची निवडणूक कशी आहे राज्यात? यंदाची विधानसभेची निवडणूक एक तर मतदार जागृत झालेला आहे, कारण आम्हाला मतदारांना बाहेर काढण्यासाठी खूप त्रास होत होता, पण यंदा सकाळी 7:30 वाजता ज्या वेळेला महिला रांगेने या ठिकाणी मतदान करायला आलेल्या आहेत, हे आम्हाला खूप आनंद वाटला. म्हणजे 5-25 महिला रांगेत उभारलेल्या आहेत, आनंद वाटला, म्हणजे इतकी जागृती लोकांमध्ये आलेली आहे. आणि ही जागृती येणं म्हणजेच खरोखर आपण राष्ट्र मजबूतीकडे चाललेलं आहोत याचे हे द्योतक.